ती जमीन जोपर्यंत हस्तांतरित होत नाही त्याचे 25 कोटी रुपये आलेले आहेत तोपर्यंत स्मारकाच्या पुढच्या कामाला जमीन हस्तांतरण नसल्यामुळं पुढचे खर्च टाकता येत नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासंदर्भात बैठक घेणार. जमीन हस्तांतरित झाल्यास कामाला सुरुवात. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट रोजी जयंती येत आहे. मात्र त्यांच्या जन्मगावी स्मारकाचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी प्रशासनाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. मात्र त्यावरती अजून कोणत्याही पद्धतीची अंमलबजावणी झाली नाही. मात्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक मंजूर झालं असून त्याला 25 कोटींचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र हा स्मारकाचा प्रश्न जागेसाठी थांबला असल्याचं सांगण्यात आलं आहे आणि त्यासंदर्भात सातत्यानं चर्चा देखील सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. जमीन हस्तांतर संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यावर निर्णय घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा मुद्दा सोडवणार असल्याचं भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी सांगितलंय. दादा, सर्वांचा सर्वात कळीचा मुद्दा जो आहे की आपल्याच पक्षातील आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 25 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे पण अजून त्याची कुठं शुभारंभ झालेला नाही तर नेमका का कशा विषयी थांबला आहे? मुळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी निधीची मागणी ही अनेक वर्षापासून होती. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि परत उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री असताना बजेटमध्ये 25 कोटी रुपये स्मारकासाठी धरले. ज्या जागेसाठी ते पैसे धरले होते त्या जागेचे काही लिटिगेशन तयार झालेले होते. ते शेतकरी थोडीशी किंमत वाढवून मागत होते. रेडी रेकनरपेक्षा 5 पट जरी दिलं तरी त्यांची मागणी थोडीशी जास्त आहे. त्याच्यासाठी एक वेगळी कमिटी राज्यस्तरावर त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे. सुरेशभाऊ खाडे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. 1 तारखेला शासनाच्या वतीने जो कार्यक्रम आहे त्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं सुरेशभाऊ येणार आहेत. ती बैठक ही आम्ही 1 तारखेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेणार आहे. त्या शेतकऱ्यांना बोलवून ती जमीन जोपर्यंत हस्तांतरित होत नाही त्याचे 25 कोटी रुपये आलेले आहेत तोपर्यंत स्मारकाच्या पुढच्या कामाला जमीन हस्तांतरित नसल्यामुळं पुढचे खर्च टाकता येत नाही आहेत. ही तांत्रिक अडचण तयार झालेली आहे. दादा, त्याबरोबर शाळेसाठी सुद्धा 1.5 कोटी निधी आहे त्याचे अजून कुठं कामात दिसून येत नाही. शाळेसाठीचा निधी आणि 25 कोटी हे सगळे विषय हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पैसे आल्यामुळं या सगळ्या विषयावर एकत्रच बैठक घ्यायचं ठरवलेलं आहे. तुम्हाला एक गोष्ट मी प्रकर्षानं सांगू इच्छितो. याच्यापूर्वी शासकीय कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं झालेले आहे. पहिल्यांदा एखाद्या राजकीय पक्षानं या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचाराची दिंडी संपूर्ण महाराष्ट्रभर न्यायचं ठरवलेलं आहे. मी या तालुक्याच्या वतीनं माननीय अजितदादा पवारसाहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, या ठिकाणी तांबोळी साहेब असतील यांना मनापासून धन्यवाद देईन की असे राजकीय पक्षानं अशा विचाराची दिंडी की जो विचार हा तळागाळापर्यंत गेला पाहिजे ह्याची इच्छा ज्यांनी नाहिरे वर्गासाठी काम केलं त्या वर्गासाठी ते विचार खूप महत्त्वाचे आहेत. आणि या पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की पहिल्यांदा कुठला तरी एखादा पक्ष समोर येतो आहे आणि ते उत्सव साजरा करायचं जयंतीच्या निमित्तानं हे पहिल्यांदा ठरवतो आहे हे खरं तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं तालुक्याच्या दृष्टीनं अभिमानाचं. दादा, भूमिपुत्रांच्याकडून कित्येक दिवसाला आवाज उठवला जातो आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा. ह्यासाठी आता दोन्ही गटाचे आपले नेते उपमुख्यमंत्री आहेत तर आपण काय प्रयत्न करणार आहात का? निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी निश्चितपणानं या संदर्भामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशच्या कार्यकारिणीमध्ये याही संदर्भामध्ये चर्चा होऊन ठरावही पारित झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पहिल्यांदा जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये पण त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आम्ही निश्चितपणानं भारतरत्न मिळावं याच विचाराचे आहोत आणि तो त्याला मान्यता लवकरात लवकर केंद्र सरकारने द्यावी ही मागणी आम्ही या निमित्तानं करत आहोत. तर हे होते निशिकांत दादा यांनी भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी कसा पाठपुरावा केला जाणार आहे.